नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर, lookman.com आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मेकअप टू पॅकअप या कार्यक्रमामध्ये मी एका मेकअप रूममध्ये, ते म्हणजे कविताताईंच्या मेकअप रूममध्ये, पण ताईचा ग्लो जो आहे तो अजूनपर्यंत, म्हणजे ताई खरं मलाही पाहिजे तो ग्लो. काय रहस्य आहे खरंच सांगा. रहस्य वगैरे काय नाही ग, म्हणजे मला असं वाटतं की आपण जे करतोय ते करत असताना जर आनंद असेल ना, काही जी कुठली गोष्ट असेल, तर तो ग्लो आपोआप येतोच ना ग, कारण यू आर हॅपी. तो दुसरा काही वेगळ्या ग्लोची गरज नसते. तर ह्या क्षणी ह्या वेळेला मला आता इथेच असायचं आहे आणि मला हे आवडतंय, हा एवढा आनंद पुरेसा असतो मला वाटतं. म्हणजे एक ताई तुमचं एक मेंटेन बघितलं आम्ही, म्हणजे तेव्हाच्या कवितेत आणि आत्ताच्या फ्रेममध्ये असा काही ड्रास्टिक चेंज म्हणतात ना, तसं काही झालेल. म्हणजे आता खरं तर मी बरीच वर्ष, ऑलमोस्ट 24-25 वर्ष या क्षेत्रात आहे. मला फक्त एक असं वाटतं की ह्या, म्हणजे जसं 24-25 वर्ष आहे, इनिशियली मी एक छोटीशी मुलगी होते, मग लग्न झालं, मग दोन मुलं झाली, पण मला असं वाटतं मी हे सगळं असताना सुद्धा आजही, तेव्हाही अभिनेत्री होते आणि आजही अभिनेत्री आहे, त्यामुळे माझं दिसणं हे माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी हे फार महत्त्वाचं आहे. मग मी आता माझी दोन बाळणपणं झाली आहेत हो, म्हणून मग मी जराशी जाड झाली, असं काही मला प्रेक्षकांना प्रत्येक वेळेस अशी खाली टेप लावता येणार नाही ना. तर आणि इव्हन अदरवाईज, म्हणजे ॲज अ पर्सन सुद्धा मला असं वाटतं की मी छान कपडे घालावे, छान दिसावं, छान मला सगळं करता यावं, याच्यासाठी फिट राहणं बेसिक हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे ती गरज मला कायमच वाटली, त्यामुळे जसं मी माझं बाळंतपण एन्जॉय केलं की ओके, त्यावेळेला एक वजन बिजन वाढू दिलं, मज्जा छान, पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस होईपर्यंत आय हॅव टू गेट बॅक टू व्हॉट आय वॉज. तर त्याच्यामुळे मी ते तसं फॉलो केलं आणि आय केम बॅक टू माय ट्रॅक, आणि म्हणून म्हटलं तर माझ्यासाठी ते महत्त्वाचं आहे, म्हणून कदाचित मी अजूनही तशीच आहे. छोटी चिमुकली कविता ताई, आठवते ती आणि तिचा हट्टपणा किती असायचा, किंवा कुठल्या करिअरला त्या चिमुकली कविता ताईला जायचं होतं, असं काही तिची काही स्वप्न वेगळी होती. हो, म्हणजे मी लहानपणी मला कुणी विचारलं ना की तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं आहे, तर मी म्हणायचे मला ना नर्सरीची टीचर व्हायचं आहे किंवा एअर होस्टेस व्हायचं आहे. मी कधीही म्हटलं नाही की मला ॲक्टर व्हायचं आहे किंवा असं कधीच नव्हतं, पण मला असं काय म्हणायचं की मला असं वाटतं माझ्यात तो पेशन्स आहे की मला अजूनही वाटतं कधी कधी की एखादी टीचर म्हणून मी माझं करिअर बरं झालं असतं. सी गोड टीचर ना, खूप सुंदर शिकाणी टीचर खरंच सगळ्यांना हवी अशी वाटते. आय डोंट नो, मला माहिती नाही आता कसं झालं असतं, पण हो मला असं वाटतं की आवडलं असतं मला तोही, तेही क्षेत्र खूप छान आहे. माझ्यामध्ये ही स्ट्रिक्ट टीचर जराही नसती. हो, स्ट्रिक्ट नसते, म्हणजे मला माझ्या मुलांच्या ट्युशन टीचर्स वगैरे म्हणतात की कविता थोडी तो स्ट्रिक्ट बनना, तू कुछ बोलती नाही. म्हणजे मला अजून आठवतं माझा मुलगा फार लहान होता आणि ती टीचर म्हणजे माझी मैत्रिणच आहे, तर ती काहीतरी त्याला ओरडली आणि तो जो रडत आला, तर मी म्हणे तिने मला फोन केला, तू डांटती नाही आहे क्या बच्चे को, अजी बिलकुल नाही डांटती. म्हणलं नाही मैं तो कभी डांटती नाही, हा तभी उसको आदत ही नाही आहे, जरा मी मोठ्याने बोलले तर तो रडायला लागला. मी म्हटलो हो, कारण म्हणजे एकतर मला स्वतःला माझ्या आई वडिलांनी फार काही असं स्ट्रिक्टली वाढवलं किंवा सॉलिड असं शिस्त बिस्त असं काही नव्हतं, एक सिम्पल साधं होतं, आणि त्या तसं वाढवून सुद्धा माझं फार काही वाईट झालेलं नाही. फ्रेंडली मम्मा, आणि ती फ्रेंडली मम्मा किती, म्हणजे मम्मा आज ही मुलगी मला आवडली, एवढं फ्रेंडली आतापर्यंत म्हणजे होईल का इन फ्युचर जरी, म्हणजे अच्छा ही मुलगी मला आवडली. आय होप सो, म्हणजे माझी इच्छा अशीच आहे की असं त्यांनी मला कधीतरी माझ्या मुलांनी सांगावं येऊन स्वतःहून. पण मला असं वाटतं हा तेवढी मैत्री आमची, आमच्या दोघांची, माझ्या नवऱ्याची आणि माझी, पण आमच्या मुलांशी नक्कीच आहे. नक्की ताई, बघायला गेलं तुमची जर्नी आतापर्यंत खूप म्हणजे अप्रतिम, म्हणजे प्रत्येक भूमिका तुमच्या अजामर राहिले, तर प्रत्येक भूमिका डोळ्यासमोर आहेत ताई तुमच्या, म्हणजे ती रंगभूमी असू दे किंवा मग नाटक असू, म्हणजे मोठी मोठ्या सिनेमा असू दे किंवा स्मॉल स्क्रीन असू दे, सगळीकडेच आहे, त्याबद्दल काय सांगा. काय म्हणू, मला असं वाटतं मी खूप लकी आहे की फारसं आयुष्यात स्ट्रगल न करता मला सगळ्या गोष्टी खूप सहजपणे मिळाल्या. अर्थात मी माझ्या पद्धतीने मेहनत घेतली, मला जेवढं येत होतं आहे ऑलवेज पुट इन माय 100%. मी असं कधीच म्हणत नाही की मी स्वतःला सॉलिड ॲक्ट्रेस समजते, पण मला जितकं येतं आणि मला जितकं देता येतं तेवढं मी 100% मात्र प्रत्येक शॉटला, प्रत्येक काम रोलसाठी देत आले. आणि येस, आय हॅव बीन व्हेरी हॅपी. ज्यापासून माझ्या सरळ सुरळीत आयुष्य गेलेलं आहे, तर उतार चढाव प्रत्येकाच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यातला खचणारा क्षण कोणता होता की ज्याच्यामध्ये खूप खचला? नाही खरं तर, म्हणजे अगदीच मी हे फारच तुला कदाचित वाटणार नाही, पण येस, आम्हाला नेहमी असं वाटतं की समहाव देवाची कृपा आहे, पण असा खचणारा क्षण वगैरे अजून आला नाही आणि ह्यापुढे पण कधी येऊ नये असं वाटतं. एक छान सिक्युअर
स्मूद आयुष्य आहे आतापर्यंत करिअरच्या बाबतीत म्हणशील तर अगदीच, म्हणजे मला नेहमी वाटतं की आय हॅव रिअली बीन लकी, आय एम रिअली ब्लेस्ड की प्रत्येक वेळेस माझ्याकडे छान छान भूमिका छान छान काम येत गेलं. आणि कविता म्हणजे की पूर्ण म्हणतात ना फुल ऑन पॅकेज होतं प्रेक्षकांसाठी. म्हणजे कविता ते स्मॉल स्क्रीन आहे तर नाटकाच्या बरे हसणार, तिथे नाही येत तर मोठ्या पडद्यावर नक्कीच असणार. हे तुम्ही स्वतःला प्रत्येक वेळी गुंतवून प्रेक्षकांसाठी ठेवलं आणि खरंच प्रेक्षकांच्या मनात तुमच्यासाठी एक वेगळी जागा तुम्ही निर्माण केली. म्हणजे सगळे नाटिका साईडला कवितेच म्हणते की आय फील लकी की कसं असतं की प्रत्येकालाच वाटत असतं आपण असं करावं, पण तशा संधी तशीच संधी तुमच्याकडे येते असं नाही. पण माझ्या बाबतीत म्हणशील तसं नाटक म्हण किंवा अमुक म्हण रोल म्हण, तर मला साजेसे मला आवडतील असे मला सहज करता येतील अशी कामं मला करता आली. आणि येस आय पुट इन माय बेस्ट. सो अगेन मी तेच म्हणते की नशीब आणि चांगलं छान लक आहे की हेही सर्दी येते. तुम्ही देवधर्म असा गोष्ट किती पाळता? मी देवधर्म म्हणजे असं मी म्हणत नाही की मी देव माझा देवावर विश्वास नाही, पण माझी श्रद्धा आहे. पण म्हणजे बऱ्याच गोष्टींवर श्रद्धा आहे. म्हणजे साधी गोष्ट सांगते की एक असं असायचं की घरात मग दिवा लावल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही का, तर तसं होत नाही. घरातून बाहेर पडायच्या आधी जर मला माझा वॉक घ्यायचा असेल, मला घरातली काही कामं करायची असेल, मुलांसाठी काहीतरी करून ठेवायचं असेल, तर ते सगळं मी करते. पण मी घरात असताना मात्र दिवा लावते. हां, तर म्हणजे असं नाही आहे की बाबा देव दिवा नाही लावला पूजा नाही केली तर घराबाहेरच पडत नाही. पण हो, मला जेव्हा मला छान वाटतं दिवा लावला की एक धूप फिरवला की किंवा एखाद वेळेस स्वामी समर्थांच्या मठात जाऊन आलं की, पण त्याच्यासाठी म्हणशील की आज आपण कुठेतरी चालत जाऊया किंवा रांगेत उभं राहून गर्दीत कुठला तरी एक दिवस आहे म्हणून देवळात जाऊया तर तुम्ही कधीच करणार नाही करणार. पण मला त्याच्यात समाधान मिळत नाही. लोकांना मिळत असेल, माझी त्यांची प्रत्येकाची श्रद्धा असते, माझी तशी श्रद्धा नाही. हां, पण मला अगदीच म्हणजे वॉकला जाता जाता सुद्धा असं वाटलं की देवळे दोन मिनटं कुणीतरी शांतपणे जाऊन बसावं, तर तिथे बसून 5 मिनिटं 10 मिनिटं मी जाऊन तिथे मेडिटेट करेन किंवा शांतपणे बसेन. प्रत्येक एक वेगळा टर्न आल्यानंतर आयुष्य बदललं म्हणतात ना, तुमच्या आयुष्यात असं वेगळा टर्न कोणता? हा, असा वेगळा टर्न असं म्हणता येणार नाही, पण हेच एक पर्स्पेक्टिव्ह बदलतो आपल्या आयुष्याचा. ते म्हणजे आई झाल्यानंतर की तोपर्यंत एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो. एव्हरीथिंग इज यू, राईट? तू तुझं आयुष्य तुझं तुम्ही 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 असता, पण अचानक तुम्हालाच वाटतं की तुमचा अख्खा फोकस बदलला आणि सगळं मुलं आणि मुलांचं हे मुलांचं ते मुलांना काय लागेल मुलांना काय आवडेल मुलं बरोबर आहेत आणि त्यांना काही झालं, म्हणजे आय डोंट नो, असं मला वाटतं की एक आई झाल्यानंतर तुमचा आयुष्यभराचा पूर्ण पर्स्पेक्टिव्ह फोकस पूर्णपणे बदलतो. फारच मोठं वळण असं मला वाटतं, कारण या आय मीन थिंग्स जस्ट चेंज. तुमचा सगळा आयुष्यातला फोकस बदलून जातो की पहिल्यांदा मुलं आणि मग बाकी सगळंच, म्हणजे काम बीम सगळं नंतर येतं. तर तो आय थिंक माझ्या तुम्ही दोन्ही प्रॉपर मेंटेन ठेवलेले आहेत, तेवढंच प्रेक्षकांना कुठे हा कविता दिसतच नाही असं कधीच झालेलं नाही. मी म्हणते तुम्ही दोन्ही मेंटेन खूप व्यवस्थित तेवढंही घरात वेळ आणि तेवढंही ते मी करू शकले. येस, मला हो त्याबद्दल मला अभिमान वाटतो स्वतःचा की स्त्री म्हणून किंवा एक आई म्हणून की मला असं कधी वाटू नये की स्टेजवर असताना घरातली काळजी वाटू नये आणि घरात असताना अरे चमित काय बाबा रंगभूमीवर किंवा कॅमेरा असं नाही झालं. माझ्या नशिबाने मला दोन्ही गोष्टी छान बॅलन्स करत करत काम करता आलं आणि यापुढे ते असंच काम करता येऊ. त्याच्यामागे कोण आहे? त्याच्यामागे पुन्हा एकदा, कारण मला बघ ना, म्हणजे मला असं वाटतं असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण ती संधी तुमच्याकडे आली पाहिजे. आणि थोडासा आपला मेंटल बॅलन्स पण लागतो की सगळ्या गोष्टी आत्ता तुमची प्रायोरिटी काय. मला असं वाटतं माझ्या बाबतीत माझी क्लॅरिटी आहे, मला काय करायचं आहे, मला कशासाठी करायचं आहे, की आत्ता माझ्यासाठी काय महत्वाचं आहे. जसं माझी मुलं लहान असताना मी ठरवलं की मी 15 दिवस काम करणार, कारण ते 15 दिवस मला पूर्णपणे घरी असणं गरजेचं होतं, कारण मुलं खूप लहान होती. आता मुलं मोठी आहेत, त्यांचं त्यांचं आयुष्य सुरू झालं, आता मी 15 ते 20 दिवस करू शकते. पण हे ठरवणं, हे करणं आणि त्याच्यात समाधानी आणि म्हणजे सुखी असणं शांत असणं हे गरजेचं आहे. येस, कवितेसाठी आयुष्य जगण्याचं मंत्र, कारण की तुमचा एक वेगळाच आयुष्य जगण्याचं एक वेगळी तुमची स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा एक वेगळं आहे तुमचं आयुष्य जगण्यासाठी, तर तो मंत्र काय? मला असं वाटतं माझा सगळ्यात त्यातला मंत्र जर असेल तर आपल्याला हवं ना ते करावं, स्वतःवर प्रेम करावं, आपल्याला हवं ते करावं. एखाद वेळेस आपला निर्णय चुकेल पण तो निर्णय आपण घेतला ना, मग आपण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी ना. सिम्पल आहे. सो पुन्हा तुम्ही सुखीच राहता, जरी तो निर्णय एखादा चुकला जरी, ठीक आहे, माझा निर्णय माझं आयुष्य, मी
मला हवं ते केलं आणि मी खुश आहे. जागा तो प्रेक्षकांना इतकंच सांगेन की इतरांवर प्रेम करण्यासाठी पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करा, ते फार गरजेचं.